इश्क में बस के नीर से पूछो कितनी पीड़ है छाती में, क्या शिकार तो आज बांधा चोरा खर शिकार तो आज बांधा शिव 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 किती वर्ष हे उष्ट अन्न खाणारेस, किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःच पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणारेस कशासाठी? नको रे बाळा, एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणच नाही. अरे किडे मुंग्याही जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूडभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं, ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे, त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्याजवळही आहे आणि त्याला धार येणारी ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे.
तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःच आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. भूक लागली आहे. आपल्या देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहीत असतीलच. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. त्या काळी बालविवाह ही प्रथा प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्या बरोबर झाला. अगं, हे काय केलंस? एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाहीस तरी चालेल, पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे. मला माफ करा. जर तू शिकली असतीस तर तुला या पुस्तकांचं मोल कळलं असतं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढच्या शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं, म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. पण मॅडम, रमाबाईंची रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही. अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढूनी आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली. प्रेम, माया, त्याग
अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर। आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत। प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे। चला स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी चौदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे। शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा दाविला दिना भीमराया। अस्पृश्यांच्या हिताचा बळी देऊन मी कुठलीही तडजोड करणार नाही। यापुढे मिस्टर गांधींची चर्चा होऊच शकत नाही। पण बाबासाहेब कस्तुरबा तुम्ही इथे? गांधींचे प्राण वाचवण्यासाठी आंबेडकरांची पुणे करारावर स्वाक्षरी। मिस्टर गांधी, तुमचं हे उपोषणाचं शस्त्र फार प्रभावी आहे, पण एक विनंती करतो, याचा उपयोग वारंवार करू नका। तुमच्यासारख्या महान माणसाची या देशाला खूप गरज आहे। अस्पृश्यता भिक्षुकशाहीला मनुस्मृती हा फक्त धार्मिक ग्रंथ नसून कायद्याचा ग्रंथ आहे, म्हणून तो आम्ही नाकारतो आहे आणि कायदे भंग करून त्याचं दहन करत आहोत।
मुलाला शिक्षण, नोकरी, साधा प्यायचं पाणी सुद्धा देत नाही. जो धर्म आपण माणूस असल्याचा हक्क आपल्याला देत नाही, जो धर्म आपल्याला एखाद्या पशुसारखा वागवतो, त्या धर्मात आपण कशासाठी राहायचंय? की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. मी हिंदू महिने 18 दिवस किती सोसल अभिमान, पावाच्या तुकड्यावर काढील दिस तरी थकला ना कामान. सातरामाची बुद्ध धमाच मिळालं वरदान, हरपून भान जीवाच करू निरान लिहिलं संविधान, हरपून भान जीवाच करू निरान लिहिलं संविधान. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है. जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है. भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. प्रगतीचे ते युगे दिनांची गुपित मागे सारे
पेटता बोलली रे चिता, पेटता पेटता बोलली रे चिता, जा मुलांनू आता संपली रे कथा, जा मुलांनू आता संपली रे कथा, पेटता पेटता बोलली रे चिता, जा मुलांनू आता संपली रे कथा, जा मुलांनू आता संपली रे कथा।